सतेज पाटील गटाला मोठा धक्का. उचगाव येथील सतेज पाटील समर्थकांनी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार अमल माळीक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. लेट्स ग्रुपचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. हा सतेज पाटील गटाला मोठा धक्का मानला जात आहे. माजी आमदार अमल माळीक यांची कार्यपद्धती आणि नेतृत्व गुणावर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जाधव यांनी सांगितले. उसगाव येथे नमोद चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेदरम्यान जाधव आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सतेज पाटील गटाला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये अमल माळीक पदावर नसतानाही विकास कामे करत आहेत आणि काँग्रेसचे नेते मात्र केवळ टीकाटिप्पणी करत आहेत आणि अडवणूक करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उसगावमधून अमल माळीक यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास जो आहे तो जाधव यांनी व्यक्त केलेला आहे. यावेळी अमल माळीक यांच्या हस्ते या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की विकास कामांच्या माध्यमातून विरोधकांच्या टीकेला उत्तर देत असल्यामुळेच अनेकजण आपल्यासोबत येत आहेत असे मत व्यक्त केले. केवळ विरोधासाठी विरोध करणे आमची संस्कृती नाही अशी उपरोधिक टीका जी आहे ती महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता केली. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.